Whoa, whoa, whoa! Yes! Yes, yes! Yes. पण काय उपयोग? टोटल फेल. पहिल्या परीक्षेतच फेल. तुला काय वाटलं? मला दारू चढते? मला सुडाची नशा चढते. फुटबॉल खेळी आई ग आई आई सगळं असं भरून ठेवलं होतं ना तस आणि एकदम बाहेर मी पण असं खूप भरून ठेवलं. हे भाई हे भाई ओळखलं ओळखलं हा राजाचा मोबाईल काय आपण फोन ठेवायचं हा फोड फोड घे ना फोड 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 तोड फोड घे ना फोड 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 ना घे अगे हे एक करंट अकाउंट आहे. अशी अनेक सेव्हिंग अकाउंट वेगवेगळ्या ठिकाणी ओपन करून ठेवली आहेत मी. एक मिनिट हॅलो इंटरनेट ईमेल हा तुमच्याकडे नेहाची क्लिप दिली काय अच्छा व्यवस्थित ठेवली आहे. हो व्यवस्थित ठेवली आहे व्यवस्थित हा व्यवस्थित ठेवली आहेत ना. थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू. तुला वाटतो तितका दुधखुळा नाही आहे मी. पुन्हा असले विचार मनात आणायचे नाहीत. काय पुन्हा असलं बजेट वाढवण्याचं काम करायचं नाही तर तुझ्या नेहाचं अकाउंट कायमचं क्लोज करून टाक. किती तुडवलं झालं से सॉरी से से सॉरी से सॉरी से सॉरी एसओ डबल आर वाय सॉरी 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 नाही सॉरी म्हणणं नाही ही क्लिप पोलिसांना पाठवून देतो. सेंड कुठलं करायचं सेंड हे ना बटन आहे सेंड सेंड नेक्स्ट टाइम नो मर्सी. मस्त झाली पार्टी आहे ना. छान वाटतंय अगदी. इनफॅक्ट उत्साह वाढलाय माझा आता. मी तुमच्या उत्साहाचं कौतुकच वाटत मला. फक्त या उत्साहाच्या भरात घेतलेल्या निर्णयांबद्दल काळजी वाटते एवढंच. म्हणजे आत्ता पार्टीत दुष्यंतच्या हाती सगळा बिझनेस सोपून रिटायर होण्याची जी तुम्ही अनाउन्समेंट केलीत ना त्याबद्दल बोलतीय मी. त्याबद्दल म्हणतेस अगं सुहासिनी तो एक उत्स्फूर्त डिसिजन होता आणि नाहीतरी कधी ना कधीतरी हे करायचं होतच ना. ते आज केलं त्यात काय एवढं विषय निघाला बोलून गेलो दॅट्स इट. अहो पण घरातले निर्णय घेण्याची काही पद्धत असते काही वेळ असते असं कसं अचानक पाहुण्यांसमोर एवढं. पाहुणे पाहुणे कोण गारगनेच काही पाहुणे आहेत का सुहासिनी. अगं होणारे व्याही आहेत ते आपले. बर त्यांचा एक वेळ जाऊन द्या. पण रितेश रितेशला काय वाटेलाचा विचार केलात का तुम्ही. रितेशला काय वाटायचंय काय वाटणार नाही त्याला समजूतदार आहे तो. हो पण ही काय पद्धत आहे एखाद्याच्या समजूतदारपणाची परीक्षा घेण्याची. रितेशला विश्वासात न घेता एवढा मोठा निर्णय घेणं म्हणजे उद्याच्या संकटाची आज सोय करण्यासारखं आहे. संकट संकट काय आहे संकट वगैरे काही नाही आज वासिन. अगं म्हटलं ना तो एक उत्स्फूर्त निर्णय होता दॅट्स इट. मला समजत नाही
तू काय एवढी काळजी करतेस? काय आहे ना, तुम्ही उत्स्फूर्तपणे घेतलेल्या निर्णयांचे घोळ नंतर मला निस्तरावे लागतात, म्हणून काळजी वाटते. सुहासिनी, बरीच वर्ष उलटून गेली आहेत त्या गोष्टीला, विसरणं आता सगळं. वर्ष बरीच उलटली आहेत पण जखम अजून ताजीच आहे. चिल 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 माय बॉय. अरे काय चाललंय तुझं हे? शांत हो, शांत शांत. कसा शांत हो सांगा ना डाय, कसा राहू शांत सांगा ना. इतक्या प्रयत्नानंतर त्या जेकेला घोळात घेतला होता, म्हटलं होतं आज मर्जरचा फायनल होईल, खिशात माल येईल आपल्या. कसलं काय, त्या जेकेनी तिजोरीच्या सगळ्या चाव्या दुष्यंतच्या हातात दिल्या. दुष्यंत काय आपल्याला परका आहे का? आपला जावईच होणार आहे ना तो. जे झालं ते बरंच झालं. बरं झालं काय? बरं झालं आपल्या तोंडचा खास हिसकावून घेतलाय त्यांनी. तुम्ही म्हणताय बरं झालं. या प्रयत्नानंतर त्या जेकेचा होकार मिळवण्यासाठी फिल्डिंग लावली होती मी. आता तीच फिल्डिंग त्याच्या मुलासाठी आपण लावायची. दोन चार दिवसांचाच प्रश्न आहे. दोन चार दिवस? आर यू ओके? तो दुष्यंत पार्टीत काय बोलला ते ऐकलत ना? लग्न झाल्यावर बोलू म्हणाला तू. लग्न काय दोन चार वर्षांनंतर होणार नाहीये, दोन दिवसांवर येऊन ठेपलंय लग्न. रिलॅक्स, ये दोन दोन पेक घेऊ आणि रिलॅक्स हो. काय रिलॅक्स तू? रिलॅक्स काय रिलॅक्स? अरे काय चाललेलं असतं दरवेळी तुमचं? रिलॅक्स होऊया, दोन दोन पेक घेऊया, या अशा वागण्यामुळे ही वेळ आली आपल्यावर. येणारी वेळ ही जाण्यासाठीच येते युवराज, काळजी करू नकोस. काळजी नको करूस? तुम्हाला म्हणायला काय जात आहे हो? कोस हे माझ्या गळ्याशी आलंय सगळं, तुम्हाला कल्पना नाही आहे याची. हे पेशन्स ठेवायला हवेत युवराज. पण मला सांग, या अशा बाटल्या फोडून काय साध्य होणार आहे? या अशा बाटल्या घशाखाली रिचवून तरी काय साध्य होणार आहे? झोपायला आलो का आपण? चल कुठे? हिमालयात जाऊ, इथे खूप गरम होत ना. अरे चल. वा मजा बाबा एका माणसाची. घरपोच सौंदर्य सेवा, नाही तर आमचं झाडाखाली चालली आमची सौंदर्य सेवा. हम्म.
चलू दे कुसुमात्याला आमंत्रण पाठवलंयस ना, त्या दिवशी भेटली होती मला ती कुसुमात्याला. अगं हो, आता आठवलं, यांनी स्वतः गेले होते ना आमंत्रण द्यायला. कशी आहे माहिती आहे ना तुला. आणि ती ही रेवती, तिला पण रेवतीला पण दिलं हो. आणि अजून कोणी आहे तुझ्या लिस्ट मध्ये? ते चेक करते. मला सांग. नाही दिसत आहे ना कोणी. काय कसं काय वाटतंय परीक्षेचं सेंटर? मस्त आहे ना. आता आम्ही सांगू त्या बाकावर बसायचं आणि एक्झाम द्यायची. एक्झाम? प्रॅक्टिकल एक्झाम. या मॉल मधल्या सोनियाच्या फेवरेट दुकानात जायचं आणि मस्तपैकी ड्रेस विकत घेऊन यायचं. मला इथं कोणी ओळखलं तर? ओळखू दे की बाई, ओळखलंच पाहिजे. पण ओरिजिनल म्हणून नाही, झेरॉक्स म्हणून. सोनियाची झेरॉक्स, सोनिया म्हणून. हॅलो सोनिया, कुठे आहेस तू? जस्ट निघाले, ऑन द वे. निघालीस म्हणजे? आपलं कधीचं ठरलेलं भेटायचं? यु नो शेखर, सगळ्यांची नजर चुकवून घरातून बाहेर पडता पडता लेट होणारच ना. तू प्लीज थांब ना तिथे, आय विल बी देअर. म्हणजे तुला यायला अजून अर्धा तास लागणार. प्लीज. हॅलो शेखर, आय नीड टू गो. आपण भेटून बोलूयात ना प्लीज. बाय बाय. Thank you.
कम बेबी कम 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 सोनिया बनून वावरायला मी तयार नाही हो. माझ्यात आत्मविश्वासच नाही तेवढा. आत्मविश्वास येण्यासाठी तुला मी इथे आणलंय ना. काय समजली नाही की जसा जसा माणूस अनुभवातून जात राहतो ना तसा तसा त्याच्यामध्ये असा आत्मविश्वास यायला. हॅलो शेखर, तू आहेस कुठे? मी आपल्या नेहमीच्याच मॉलमध्ये. मॉलमध्ये? आय नो शेखर, प्लीज लिसन टू मी फर्स्ट. हां, मी जेव्हा घरातून बाहेर पडले ना तेव्हा दादा मला फॉलो करत होता. मग त्याला मिसगाईड करण्यासाठी मला मॉलमध्ये गाडी वळवावी लागली. आय थिंक त्याला डाऊट आला असणार आहे की मी तुला भेटण्यासाठी बाहेर पडली. सोनिया, मग आता काय करायचं? हां, आय विल कॉल यू लेटर. अच्छा, बाय बाय बाय, सी यू सून. बाय बाय बाय, टेक केअर. आलं सोनियाचं फेवरेट दुकान. घाबरायचं नाही, घाबरायचं नाही. आत्मविश्वासानं परीक्षा केंद्रात प्रवेश करायचा. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. आपला विद्यार्थी बोर्डामध्ये पहिला आला पाहिजे, फास्ट. हे हॉल तिकीट. मला नको तो तुमचे पैसे. खाऊसाठी पैसे देत नाही आहे. कपडे घेतल्यानंतर दुकानदार बिल देईल, त्याचे पैसे दे. देव आणि आगे, तुझ्यासाठी नवीन मोबाईल. गरज लागली तर कीप इन टच असण्यासाठी. जसा या मोबाईल मधलं आउटगोइंग बंद आहे तसा इकडचं पण आउटगोइंग बंद करा. फक्त इनकमिंग चालू करा. इनकमिंग चालू ठेवायचं. इनकमिंग म्हणजे काय? इनकमिंग म्हणजे काय? मी सांगेन तेवढं. ऑल द बेस्ट. युवराज कारखानीस, सोनियाचा मोठा भाऊ, याच्यापासून थोडंसं जपून राहा.